मागे पुढे वाईट करणाऱ्या आणि तोंडावर गोडगोड गोष्टी करणाऱ्या मित्रांपासून नेहमी दूर राहावे. अशा मित्रांमुळेच कधी लाभ होत नाही. हे लोक होणारी कामे बिघडवतात. अशा लोकांना कधीच आपला मित्र समजू नका. अशा मित्रांपेक्षा बुद्धिमान शत्रू चांगला असतो. धोकेबाज खोट्या मित्रांवर कधीच विश्वास ठेवू नका. असे मित्र जेव्हा नाराज होतात तेव्हा सर्व भेद बोलू लागतात. अशा मित्रांना चुकूनही आपले गुपित सांगू नका आणि त्यांच्यापासून लाभ होण्याची अपेक्षाही करू नका. मित्रांचा घाम जिथे सांडेल, खरा मित्र केवळ वेळ आल्यावर आपले रक्त वाहील त्यालाच खरा मित्र समजावा. जर एखादा मित्र असे करत नसेल तर त्यापेक्षा मगर बरी, जी कमीत कमी खोटे अश्रू तरी ढाळते. श्रीकृष्ण आणि सुदामा, श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीराम आणि विभीषण या सर्वांच्या मैत्रीला आदर्श मैत्री मानली जाते. तुम्ही सुद्धा कधी मैत्री कराल तर अशा आदर्श मैत्रीला समोर ठेवा. कोणाशीही मैत्री करण्यापूर्वी बुद्धिमान लोक चांगल्या प्रकारे विचार करतात, कारण ते कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतात की स्वार्थासाठी केलेली मैत्री ही पुढे शत्रुत्वाचे कारण बनते.